महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे उद्घाटन। महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित 61वी महाराष्ट्र राज्य स्पर्धेचे उद्घाटन हुतात्मा स्मृती मंदिर येथे काल पार पडले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नाट्य कलावंत दिग्दर्शक अरुण मेहता, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंके आणि महानगर शाखेचे अध्यक्ष अजय दासरी उपस्थित होते। परीक्षक म्हणून उमेश घळसासी, सुभाष भागवत व प्रतिभा नागपुरे हे काम पाहणार आहेत। प्रथम दीप प्रज्वलन करून पाहुण्यांहस्ते करण्यात आले। समन्वयक ममता बोल्ली यांनी प्रास्ताविक केले। प्रमुख पाहुणे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की 74 सालापासून मी सोलापूरच्या रंगभूमीवरती कार्यरत आहे। या सर्व आठवणींना आज उजाळा मिळाला। सोलापूरच्या नाट्य कलावंतांना काही वेगळा अनुभव देण्याचा तसेच नाट्य चळवळ अधिक सकस आणि समृद्ध करण्यासंदर्भात प्रयत्न करेल। यावेळी अजय दासरी, विजय साळुंके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। समन्वयक ममता बोल्ली यांनी अधिक माहिती देताना म्हटले की या नाट्य स्पर्धेचे 19 केंद्रे असून कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नाशिक, औरंगाबाद या मोठ्या शहरातून आयोजित केली आहेत। यातून पहिली येणारी 2 नाटके अंतिम फेरीत जाणार व तेथून 5 उत्कृष्ट नाटकांची निवड होणार। प्रथम येणाऱ्या नाटकास 5 लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली। खरं बोलायला कुणाची भीड भाड कशाला? छत्रपतींचा छावा जर जंगल सोडून गाण्या बजण्याच्या जलसाला जायला लागला तर महाराजांनी त्याला रोखायला हवं। छत्रपतींचा छावा आणि गाण्या बजवण्याचा जलसा विचार आपल्या मुखानं का विचार? काल रात्री राजकोटचा संकट दंग होते ते कळू देते मासे नेहमी म्हणत असत पण मी घर स्वच्छ झालं की छाव जंगल पाहिजे। मासाहेब गेले आणि ते दिवसही चौ काळ मोठा विचित्र काय नाही म्हणजे छावे जंगलाकडेच धावायला लागले तर फारशी तक्रार करायची गरज नाही महाराज। पण बर काय बोला मुंबई काल रात्री शंभूराजे शृंगारपूरला गेले याची पक्की खात्री आहे का तुम्हाला? काल रात्री शंभूराजे पुण्यात गाण्या बदलल्या चर्चा गुंतले होते असं कार्यालय आमच्या स्वतंत्र नाही आमच्या माघारी कुणाची निंदा आला असती